केल्या तर ते तगडं आव्हान तुमच्यासाठी असणार आहे का? जो काम करतो त्याला तगडं आव्हान असायचं कारण काय? मावळ तालुक्यातली जनता सुटली आहे. 2 महिने फिरून मी उमेदवार आहे किंवा कुठेतरी इकडून तिकडे उडी मारून मी आता उमेदवार होणार आहे किंवा काहीतरी पदरात पडावं ह्याकरता मी उमेदवार आहे हे सुद्धा मावळची जनता ओळखते. त्यामुळे तशा बाबतीत मी मावळाच्या जनतेच्या जीवावरती ताकदीने उभा आहे. पण एक युवा उमेदवार जो आहे तो तुमच्या विरोधात दिला जाईल हे बघा. शेवटी आता मावळ विधानसभेची जागा महायुतीला सोडत असताना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे याकरता आम्ही आग्रही आहोत. तसंच महाविकास आघाडीला देखील ही जागा सुटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच म्हणजे तुतारीला ही जागा मिळावी अशा पद्धतीने आदरणीय साहेब किंवा त्यांच्या पक्षातील प्रांत अध्यक्ष ही मागणी करत असावेत. आणि जो कोणी त्यांचा उमेदवार असेल शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिला आहे. मावळ तालुक्यात सुनील शेळकेनं किती चांगलं काम केलं तरी इथं काय सुनील शेळकेला बिनविरोध द्यायचं अशीतली कोणाची भावना नसायचं कारण नाही आणि ते होणे अशा अपेक्षा मी ठेवणे. परंतु इथं अनेक इच्छुक आहेत काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आहे RPIचे आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे असे अनेक इच्छुक असताना अजून किती अपक्ष सुद्धा उभे राहतील या सांगता येणार नाही. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाइव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या Facebook पेजला फॉलो करा.